कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आगामी सिनेट निवडणुका युवासेना पूर्ण ताकदीने लढणार आहे. मुंबई विद्यापीठाप्रमाणेच बहिणाबाई विद्यापीठातही सर्वच्या सर्व जागा जिंकण्याचा निश्चय युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी व्यक्त केला आहे. 5 वर्षापूर्वी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई विद्यापीठातील 10 च्या 10 जागा युवासेनेने जिंकल्या होत्या. म्हणून मुंबई विद्यापीठात हे शक्य होऊ शकते तर ते इतर विद्यापीठातही शक्य होईल असा दावा त्यांनी व्यक्त केला आहे. जळगाव जिल्हा नियोजन भवनामध्ये यावेळी युवासेना निश्चय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, शिवसेना संपर्क प्रमुख संजय सावंत, आमदार चिमनराव पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार लता सोनवणे, आमदार चंद्रकांत पाटील सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू बंगाळे, युवासेना जिल्हा प्रमुख शिवराज पाटील, युवासेना सहसचिव विराज कावडिया, विभागीय सचिव आविष्कार भुसे, मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य मिलिंद साटम, विस्तारक कुणाल दराडे, योगेश निमसे, किशोर भोसले आदींची यावेळी उपस्थिती होती. सिनेटच्या 72 जागांपैकी पदवीधारकांच्या 10 जागा निवडणुकीने भरल्या जातात. सिनेटमुळे थेट विद्यार्थ्यांशी संपर्क होतो, त्यामुळे जास्तीत जास्त नोंदणी करावी असे आवाहन मिलिंद साटम यांनी केले आहे. सिनेट हे विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्याचे व्यासपीठ आहे, त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने आपापल्या भागातील पदवीधारकांची नोंदणी करून घ्यावी असे आवाहन यावेळी युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी केले आहे. सिनेट निवडणुकीसाठी तांत्रिक बाबीच्या मार्गदर्शनाची व समस्या सोडवण्यासाठी प्रत्येक विद्यापीठासाठी 7 सदस्यांची समिती गठीत केली आहे. समितीने अध्यक्ष म्हणून युवासेना कार्यकारिणी सदस्य अंकित प्रभू, विभागीय सचिव आविष्कार भुसे, मिलिंद साटम, पंकज गोरे, विराज कावडिया, शिवराज पाटील, अंजुन मराठे, प्रियंका पाटील, चैतन्य बोनसोडे आदींचा समावेश आहे. येत्या 15 ते 30 एप्रिल दरम्यान युवासेनेच्या सदस्य नोंदणी अभियान राबवले जाणार असून कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त युवा सैनिक जोडावे असे आवाहन सुद्धा सरदेसाई यांनी केले आहे. ओळखून आपल्याला देखील शिवसैनिक म्हणून आता अतिशय सतर्क होण्याची गरज आहे, अतिशय ऍक्टिव्ह मोड वर येण्याची गरज आहे. खर तर गेल्या 2 वर्षांमध्ये संपूर्ण कोरोना काळामध्ये अनेक निवडणुका या पुढे पुढे ढकलल्या जात होत्या आणि असं वाटत होतं की येणाऱ्या एप्रिल मे महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जणू एक मिनी विधानसभाच होईल, कारण जवळपास 15 ते 16 महानगरपालिकेच्या निवडणुका, अनेक नगरपालिकेच्या निवडणुका, अनेक जिल्हा परिषदेच्या निवडणुका या ड्यू झाल्या होत्या. आणि म्हणून आपले देखील सगळे कार्यकर्ते, अनेक इच्छुक उमेदवार हे ॲक्टिव्ह मोडवर आले होते. विविध कार्यक्रम, विविध उपक्रम, विविध आंदोलनं एकदम जबरदस्त रीतीने सुरू होत्या. आणि मग त्या OBC आरक्षणाचा मुद्दा पुढे आला आणि त्यामुळे वॉर्ड रचनेचे सगळे अधिकार हे राज्य सरकारने स्वतःकडे घेतले आणि त्यामुळे तुर्तास्तरी असं दिसतंय की निवडणुका थोड्या काळाकरता पुढे जाऊ शकतात. असं जरी असलं तरी माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की गेल्या 2 महिन्यामध्ये विविध कार्यक्रमांच्या मार्फत, उपक्रमांच्या मार्फत, आंदोलनांच्या मार्फत आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी, शिवसैनिकांनी आपापल्या प्रभागामध्ये, आपापल्या तालुक्यामध्ये, आपापल्या जिल्ह्यामध्ये जो एक भगवं वादळ निर्माण केलं होतं ते कुठेही आता शांत करून चालणार नाही. आणि विरोधकांना जर उत्तर द्यायचं असेल तर आपल्याला प्रत्येक निवडणूक ही जिंकून त्यांना उत्तर द्यायचं आहे आणि त्याकरता आपण सगळ्यांनी सज्ज होण्याची गरज आहे. एका झूम मिटिंगद्वारे संपूर्ण महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांचं ना त्यांना संबोधित केलं होतं आणि उद्धव साहेबांनी देखील हेच सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये आता शिवसेनेला प्रत्येक निवडणूक ही पूर्ण ताकदीने लढायची आहे. मग ती सहकार क्षेत्रातील असेल किंवा ग्रामपंचायतीची असेल किंवा लोकसभेची असेल, प्रत्येक निवडणूक आता शिवसेना पूर्णपणे ताकदीने लढणार. आणि म्हणून त्यांनी शिवसेनेचं शिवसंपर्क अभियान देखील अतिशय यशस्वीरित्या सुरू केलेलं आहे. आज आपल्याला पूर्णपणे कल्पना आहे की विदर्भ असेल, मराठवाडा असेल, या संपूर्ण पट्ट्यामध्ये शिवसेनेचे खासदार, आमदार, नेते हे अगदी विधानसभा लेवलवर नाही, जिल्हा परिषदेच्या गटावर नाही, तर पंचायत समितीच्या गणापर्यंत जाऊन मीटिंग घेत आहेत, आपापल्या एकेका शिवसैनिकाला चार्ज करत आहेत, ॲक्टिव्ह करत आहेत. आणि म्हणून ज्या पद्धतीने शिवसेनेचं शिवसंपर्क अभियान हे एका बाजूला अतिशय जबरदस्त रीतीने सुरू आहे, त्याच प्रकारे आपल्या युवासेनेने देखील, आपल्या सगळ्या युवा टीमने देखील आज अतिशय 2 महत्त्वाचे निश्चय हे करायचे आहेत. आणि ते 2 महत्त्वाचे निश्चय
म्हणजे सर्वात पहिलं जर आपल्याला काही करायचंय ते म्हणजे आपण येत्या 15 तारखेपासून युवा सेनेची राज्यव्यापी सदस्य नोंदणी सुरू करत आहोत. आपण ज्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो ते युवा सेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे आज महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी विराजमान आहेत. त्यांच्याकडे 3 खाती आहेत, पर्यावरण असेल, पर्यटन असेल, राज्यशिष्टाचार असेल. आणि अवघ्या या 2 वर्षाच्या काळात त्यामध्ये सुद्धा कोरोनाचं हे संपूर्ण संकट असं असून देखील त्यांच्या खात्याच्या माध्यमातून त्यांनी इतक्या वेगवेगळ्या नवनवीन पॉलिसी सुरू केलेल्या आहेत, नवनवीन योजना आणलेल्या आहेत हे पाहता आदित्य साहेबांची प्रशंसा ही आपल्या राज्यात तर होतेच, देशात तर होतेच, पण आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील आदित्य साहेबांच्या कामाचा गौरव केला जातो हे मला वाटतं आपल्या सगळ्यांसाठी अतिशय अभिमानाची बाब आहे. वसुंधरासारखं एक अतिशय चांगलं अभियान त्यांनी सुरू केलेलं आहे आणि त्याच माझी वसुंधरा अभियानाला, त्यांच्या पर्यावरण मंत्रालयाच्या कामाला, त्यांच्या चांगल्या कामाची पोचपावती म्हणून 2 महिन्यापूर्वी स्कॉटलंड येथे COP26 नावाची एक आंतरराष्ट्रीय दर्जाची परिषद होते. त्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये आपल्या देशाच्या महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्री म्हणून आदित्यसाहेब ठाकरे यांना पुरस्कार देऊन सन्मानित केलं गेलं, इतकं जबरदस्त त्यांचं काम सुरू आहे. एका बाजूला मंत्री म्हणून ते त्यांचे शासकीय दौरे करत आहेत, विविध योजना राबवत आहेत, त्याच बाजूला दुसऱ्या बाजूला ते पायाला भिगरी लावून संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा देखील करत आहेत. आपला हा निश्चय दौरा सुरू असताना आदित्यसाहेब 3 दिवसीय कोकण दौऱ्यावर आहेत. याआधी देखील गेल्या महिन्यात त्यांनी जवळपास 11 जिल्ह्यांचे वेगवेगळे दौरे केले. मला वाटतं पाचोऱ्याला देखील किशोरप्पा आम्ही तुमचे फोटो पाहिले होते, तुम्ही जबरदस्त त्यांचं स्वागत केलं होतं. आणि ते देखील वारंवार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन शिवसेनेचं संघटन वाढवत आहेत, शिवसेनेचे विचार हे लोकांपर्यंत पोचवत आहेत. आणि त्यांच्या या जबरदस्त कामगिरीमुळे आज या संपूर्ण महाराष्ट्रामधील अनेक तरुण, अनेक युवक ज्यांचा आजपर्यंत राजकारणाशी कुठलाही थेट संबंध नव्हता, मग ते शहरी भागातील असतील, ग्रामीण भागातील असतील, आजपर्यंत असे अनेक तरुण ज्यांनी कधी शिवसेनेबद्दल किंवा शिवसेनेच्या प्रति त्यांना आकर्षण नव्हतं, ते आज म्हणत आहेत की आम्हाला आदित्यजींसोबत काम करायचं आहे, आम्हाला आदित्यजींच्या टीमचा एक भाग व्हायचं आहे. आणि म्हणून येत्या 15 तारखेपासून 15 एप्रिल ते 30 एप्रिल असे 15 दिवस आपण युवा सेनेची राज्यव्यापी सदस्य नोंदणीची मोहीम राबवणार आहोत. यामध्ये आपण सगळ्यांनी निश्चय करायचा आहे की संपूर्ण राज्यभरात किमान 15 लाख युवा सैनिक आपण या मोहिमेत जोडणार आहोत. आणि त्यामध्ये सिंहाचा वाटा किंवा अतिशय महत्त्वाचा वाटा या आपल्या उत्तर महाराष्ट्राचा, म्हणजे जळगाव असेल, धुळे असेल, नंदुरबार असेल, येथील असला पाहिजे. कारण आता खऱ्या अर्थानं जळगाव. हॅलो गाईज, प्लीज लाईक, कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल.